चला आता आपण आमच्या गावी चिखळूला जात आहोत. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. हाय करा सगळ्यांना. चला मग भेटू गावाला पोहोचल्यावर. हा आमच्या गावचा रस्ता आहे, म्हणजे आम्ही आता चिखळूला आलेलो आहोत. आणि हा माळ्याचा रस्ता आहे आमच्या. रस्ता कच्चा आहे, दोघी बाजूंनी पूर्ण शेती आहे. ही सगळी आमच्या भाऊबंदकीची शेती आहे. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे इथलं. तुम्ही कृष्णाचं मंदिर बघितलं असणार. आता हे बघा, ही दिग्विजय नावाने गोशाळा आहे. ही आमच्या चुलतदिरांच्या नावाने आहे. इथूनच आमची वाडी पण आहे. नाशिकहून आम्ही आता गावाच्या घरी आलेलो आहोत. हे बघा आमचं शेत, हे आमचं घर. आता दरवाजा उघडला आहे, आता आपण आतमध्ये जाऊया. हे असं आमचं गावचं घर आहे. याच्यात आम्हाला बरीच साफसफाई करावी लागणार आहे. हे किचन, आमची रिंकूताई बरंच सावरून ठेवते, त्यामुळे आम्हाला भरपूर मदत होते. आपल्याला अंधार दिसत आहे, आता लाईट गेलेली आहे. लाईट नाही, लाईट नसल्यामुळे इकडची रूम मी नंतर दाखवेल तुम्हाला. हे माझ्या गावाच्या घरचं किचन. आता 8-10 दिवस रेसिपी तुम्ही इथेच बघणार. आमच्या अहो लागलेत आता साफसफाईला लगेच अगदी. बर बर, मागच्या पडवीत जात आहेत ते. ही गाडी उभी केलेली आहे. हे आमचं सागाचं आम्ही छोटंसं जंगल टाईप तयार केलेलं आहे. सुट्ट्यांमध्ये मुलं येतात, आम्ही तसं 15 दिवसाला येत असतो. हा आमचा पाण्याचा हौद. नानांनी पाणी भरून ठेवलेलं आहे. सफाईला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता आधी पूर्ण कचरा काढून घेऊ. आमचा नातू मदतीला आलेला आहे. नाताचा मुलगा आहे. ही लहान बेडरूम आहे. पूर्ण पाणी टाकून खराड्याने मी धुवून घेत आहे. हे पाणी टाकायला आमचा स्वामी मदत करत आहे मला. तो बाहेरून पाणी आणून देतो मला हौदातून. आणि मी आता ही रूम स्वच्छ धुवून घेत आहे. ही रूम धुवून झाल्यावर लगेच मी किचन धुवून घेतलेलं आहे. भरपूर पाणी टाकून दोघी रूम छान स्वच्छ करून घेतल्या. 15-20 दिवसांनी आम्ही येत असतो. आता हे किचनही मी लावून घेतलेलं आहे. आधी रॅकवर मी काहीच ठेवलेलं नव्हतं. मी सामान सगळं कोठ्यांमध्ये टाकून ठेवत असते मोठमोठ्या. हे असं सगळं मी किचन आता लावून घेतलेलं आहे आमच्या गावच्या घरातलं.
हा बघा सूर्य उगवलेला आहे, छानपैकी पहाट झालेली आहे सगळीकडे असं। हे बघा इथून ते तिथपर्यंत लांबवर आमचं शेत आहे, ही पूर्ण सागाची बाग आहे, एक प्रकारची बागच म्हणता येईल। आम्ही छान असं जंगल बनवलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला आल्यावर कुठेतरी आपण वनात आलो आहे असं फिलिंग व्हायला पाहिजे। आणि वृक्षारोपणही त्यानिमित्ताने आमचं झालेलं आहे। आम्ही जवळजवळ अर्धा एकर जमीन सागासाठी राखीव करून घेतली आणि फक्त साग लावलेले आहेत, म्हणजे आपल्या ज्या जमिनीची आपण जी धूप वगैरे करत आहोत, जमिनीचं जे आपल्याकडून हनन होते आहे त्याचंही आपण उतराई होऊ। आणि आम्ही शहरात राहतो आणि तिथे जे आम्ही बंगला बांधला आहे आजूबाजू थोडेच झाड आहेत, मग आम्हाला असं वाटतं की आपण ती जमीन वापरली आहे, तिथे तर केलंय थोडंसंच आहे, मग आता आपल्याला आहे जमीन तर हे वृक्षारोपण करून आम्ही तो थोडासा हेतू पर्यावरणाच्या दृष्टीने साधलेला आहे। आता आपण घरात जाऊया। हा आमचा हॉल आहे, आत्ता पण लाईटच गेलेली आहे, इथे लाईटीचा भरपूरच प्रॉब्लेम आहे। हे इन्व्हर्टर आहे पण आम्ही इमर्जन्सीला वापरतो फक्त। ही अशी छोटीशी खिडकी आहे, याच्यातून पूर्ण रस्त्यापर्यंतचं दिसतं। हा हॉल बघून झालेला आहे तुमचा। चला आता मी बेडरूम दाखवते। हा आमचा मोठा बेडरूम आहे, तिकडे एक छोटा बेडरूम, एक इकडे मोठा बेडरूम, दोन बेडरूम आणि हॉल किचन असं हे घर बांधलेलं आहे। हे घर पत्र्याचंच आहे पण सगळ्या सोयी करून घेतलेल्या आहेत आम्ही, थोडं रिनोव्हेशन आम्ही नंतर करणारच आहोत। हे बघा हा हॉलचा दरवाजा आहे तिकडचा, आणि हा बेडरूमचा दरवाजा, त्याच्या बाहेर आता आपण आलेलो आहोत। मागच्या पडवीत पण आमच्याकडे सीताफळाची बाग आहे छोटीशी, ही गाडी इथे लावलेली आहे सावलीत। हे लिंबाचे मोठे मोठे झाडं झालेली आहेत। ही अंगणातली आमची तुळस, तर तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवते मी। असं बघा पूर्ण इथून तिथून दारं आहेत येण्याजाण्यासाठी, पूर्ण हवेशीर घर असं आहे आमचं। मी आमच्या गावाकडील घराचा साफसफाईचा व्लॉग टाकलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला आणि काही दुरुस्ती करायची असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मिसेस नाशिककर चॅनलला। थँक्यू।